लाडक्या बहीण योजनेसाठी कुणीही महिलांच्याकडून जादा पैसे किंवा लाचेची मागणी केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही जिल्हा प्रशासनाला संबंधित योजना सहज सुलभ रीतीने राबवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याच अनुषंगाने सरकारने या योजनेतील कागदपत्रांची पूर्तता आणखी कमी केली असून केवळ रेशन कार्ड मतदान ओळखपत्राच्या आधारेही योजनेसाठी महिलांना अर्ज करता येणार आहे. या योजनेतील उत्पन्न प्रमाणपत्राची अट आता शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे तहसील आणि सेतू कार्यालयात महिला भगिनींच्या झालेल्या रांगा आता कमी झाल्या आहेत. दुसरीकडे प्रशासनही आपल्या परीने ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावी म्हणून कार्यमग्न झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशा शेतात राबणाऱ्या बहिणींना या योजनेची माहिती देत त्यांचा अर्ज भरून देण्याचं काम अंगणवाडी सेविका करत आहेत. सातारा जिल्ह्यात घरोघरी जाऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याची मोहीम आता सुरू झाली आहे. पेरणीचे दिवस असल्याने दिवसभर महिला शेतीच्या कामात व्यस्त असत. अशाच शेतात राबणाऱ्या बहिणींना या योजनेची माहिती देत शिंगणवाडी येथील अंगणवाडी सेविकांनी महिला भगिनींचे अर्ज भरून घेतले. त्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात येणाऱ्या या पद्धतीचं सर्वत्र कौतुक आणि स्वागत होत आहे.